नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी कटा नांदेड या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी आपल्या सगळ्याचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील काही महत्त्वपूर्ण असे सराव प्रश्न संच, आणि हे सगळे प्रश्न याआधी झालेल्या खूप परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. चला तर वेळ वाया न घालता पाहूत ते महत्त्वाचे असे काही प्रश्न उत्तरे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाचे 49 असे प्रश्न उत्तरे, आणि हे सगळे प्रश्न याआधी झालेल्या भरपूर परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे STI मुख्य परीक्षा आणि STI पूर्वपरीक्षा 2015, 16, 17, 18, तसेच क्लर्कचे, MPSC चे, तलाठीचे, ग्रामसेवकचे असे भरपूर परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी 100% महत्त्वाचा ठरेल. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा, आणि या प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला दररोज पाहिजे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी नोटिफिकेशन बेलला ऑन करून घ्यायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तसेच या व्हिडिओला सर्व मित्रांनी लाईक करायला विसरू नका. तसेच या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या मित्राला तसेच तुमच्याकडे असलेल्या सगळ्या स्टडी ग्रुपवरती नक्की शेअर करा, त्यामुळे सर्व मित्रांना या व्हिडिओतून महत्त्वाचे असे प्रश्न समजतील आणि त्यांचा परीक्षेमध्ये त्यांना नक्कीच फायदा होईल. चला तर पाहूत आजचे असे महत्त्वाचे असे सराव प्रश्न. चला तर पाहूत आजचा प्रश्न क्रमांक 1. विद्यार्थी या जोड शब्दातील पोट शब्द कोणते ते सांगा. म्हणजे तुम्हाला विद्यार्थी या शब्दाचे फोड करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला 10 सेकंदाचा वेळ मिळेल. या 10 सेकंदामध्ये तुम्ही तुमचे उत्तर खाली कॉमेंट करू शकता, आणि व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती आला आहे हे सुद्धा तुम्ही नक्की कळवा. तर लगेच द्या या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 1 उत्तर काय असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, विद्या प्लस आरती. तर ही संधी कोणती असेल विद्यार्थी मित्रांनो, जर माहीत असेल तर लगेच कॉमेंट करून कळवा की विद्यार्थी ही संधी कोणती आहे. प्रश्न क्रमांक 2, मन पटेल या विसर्ग संधीची फोड डॅश असेल. तर याचं उत्तर येत असेल तर लगेच कॉमेंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, मनस पटेल. तर ही विसर्ग संधीचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 3, तपोधाम ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल. तर तपोधाम या शब्दाचं तुम्हाला फोड करायची आहे, तर याचं उत्तर काय असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, तप अधिक धाम. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत, आणि हा प्रश्न विक्रीकर सहाय्यक 2016 विचारला होता. तर त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत पहा, आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या सगळ्या मित्रांना नक्की शेअर करा, त्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये कशाप्रकारे प्रश्न विचारले जातात, प्रश्नाचा दर्जा कसा असतो आणि त्याला सोडवायचं कसं, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओतून नक्कीच कळेल. प्रश्न क्रमांक 4, व्यंजन सदी म्हणजे डॅश. तर विद्यार्थी मित्रांनो, किती सोपा प्रश्न आहे. तर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल व्यंजन संधी म्हणजे काय, आणि हा STI मुख्य परीक्षा 2016 विचारलेला प्रश्न आहे. तर सांगा भाऊ, व्यंजन संधी म्हणजे काय. तर व्यंजन संधी म्हणजे एकत्र येणाऱ्या दोन वर्णापैकी एक स्वर व दुसरे व्यंजन जोडणे. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5, खाली काही मराठी व्याकरणातील संधीचे तसेच काही प्रकार व त्याची उदाहरणे दिली आहेत, तर तुम्हाला त्याची जोड्या लावायच्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे 2 बॉक्स दिलेले आहेत. एका बॉक्समध्ये संधी दिलेला आहे, दुसऱ्या बॉक्समध्ये उदाहरण दिलेलं आहे. तर लावा पाहू जोड्या. तर याचं उत्तर काय असेल सांगा पाहू. तर प्रश्न क्रमांक 5 उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 मध्ये काय दिले आहे. तर सजातीय संधी, सजातीय संधीचं उदाहरण काय असेल, नाहीसा. त्यानंतर विजातीय संधी, विजातीय संधीचं उदाहरण काय असेल, भेटून. त्यानंतर पूर्वरूप संधी, पूर्वरूप संधीचं उदाहरण काय असेल,
गोलाकार, त्यानंतर पररूप संधीचं उदाहरण काय असेल तर रामेश्वर, आणि हे राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारलेला होता. तर यावरून तुम्हाला समजेल की आता प्रश्न कसे विचारल्या जात आहेत आणि आपला अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे. प्रश्न क्रमांक 6, वाढनीचे या शब्दाची संधी ओळखा. तर सांगा पाहू वाढनीचे ही कोणत्या प्रकारची संधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वाढनीचे या शब्दाची संधी असेल वाकनीचे, म्हणजे याचा फोड विचारलेला आहे आणि हा प्रश्न MPSC क्लर्कच्या 2017 विचारलेला आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 7, तर इथं तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. तर सांगा पाहू याचं योग्य उत्तर काय असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ थोडा मोठा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्हिडिओच्या तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच राहा, जेणेकरून तुम्हाला 50 च्या 50 प्रश्न पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील आणि याची उत्तरे तुम्हाला लगेच कळतील सुद्धा. तर प्रश्न क्रमांक 7 उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. तर आता याच्या जोड्याला वापर, प्रथम व्यंजन संधी, प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय येईल तर सदानंद. त्यानंतर काय द्वितीय व्यंजन संधी, तर याचं उत्तर काय येईल, सॉरी थोडी मिस्टेक झालेली आहे, तर पहिल्याचं काय येईल चौथा येईल. प्रथम व्यंजन संधीचं काय येईल सत्कार येईल, द्वितीय व्यंजन संधीचं काय येईल सदानंद येईल, त्यानंतर अनुनासिका संधीचं काय येईल सम्मान येईल, आणि त्यानंतर काय उरला आता विसर्ग संधी, विसर्ग संधीचं काय येईल नभोमंडळ. तर या पद्धतीने योग्य जोड्या जोडलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 8, कुकुप्रात हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. तर सांगा पाहू याचं उत्तर काय असेल. तर प्रश्न क्रमांक 8 उत्तर असेल प्रथम व्यंजन संधी. प्रश्न क्रमांक 9, कंदाहार हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. तर तुम्हाला ऑप्शन स्क्रीनवरती दिसत आहे, तर प्रश्न क्रमांक 9 उत्तर तुम्ही कॉमेंट करा. तर प्रश्न क्रमांक 9 उत्तर असेल तृतीया व्यंजन संधी. पुढील प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा. तर तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर 4 योग्य उत्तर तुम्हाला ओळखायचे. स्क्रीनवरती तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत. तर प्रश्न क्रमांक 10 उत्तर असेल सर्व बरोबर. तर चारही उदाहरणे हे तृतीय व्यंजन संधीचे उदाहरणे आहेत, दिगंबर, विद्युतदीप, सदाचार, भगवद्गीता, हे चारही पर्याय हे तृतीय व्यंजन संधीचे आहेत, म्हणजे याचं उत्तर काय असेल सर्व बरोबर, ऑप्शन नंबर 4. जर तुम्हाला या प्रश्न उत्तराची PDF पाहिजे असेल तर लगेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा, स्क्रीनवरती तुम्हाला टेलिग्रामची लिंकसुद्धा दिसत आहे, तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिंक दिलेली आहेत, त्यावरती तुम्हाला टेलिग्रामवरती तुम्हाला याची PDF मिळून जाईल. आणि याआधी जे जे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती त्या सगळ्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल आणि त्या व्हिडिओची PDFसुद्धा तुम्हाला टेलिग्रामवरतीच मिळून जाईल, त्यामुळे तुम्ही लगेच टेलिग्रामला जॉईन व्हा. पुढील प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 11, विद्युलता या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दाने केली जाते. तर याचं उत्तर कॉमेंट करा. तर प्रश्न क्रमांक 11 उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, विद्युत लता, हे योग्य त्याची फोड असेल. प्रश्न क्रमांक 12, सरझंझावत या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या शब्दाने केली जाते, म्हणजे तुम्हाला या शब्दाची फोड करून सांगायचं आहे. तर याची उत्तर काय असेल कॉमेंट करा. तर प्रश्न क्रमांक 12 उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, शरद झंझावत, हे याचं योग्य फोड असेल. पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण ओळखा. तर तुम्हाला विसर्ग उकार संधीचं उदाहरण ओळखायचं आहे, तर तुम्हाला स्क्रीनवरती पर्याय दिसत आहेत, तर उत्तर कॉमेंट करा. तर प्रश्न क्रमांक 13 उत्तर असेल सर्व बरोबर. तर दिलेले चारही पर्याय बरोबर असतील, मनोजव, तपोबल, वयोमान, मनोरंजन, हे चारही पर्याय विसर्ग उकार संधीचे उदाहरणं आहेत, म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, सर्व बरोबर. प्रश्न क्रमांक 14, निर्लोभ या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दाने केली जाते. जर उत्तर येत असेल तर कॉमेंट करा.
तर प्रश्न क्रमांक 14 उत्तर असेल निर्लोभ, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 15, धनुर्वात हा जोर शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे धनुर्वात? जर येत असेल तर कॉमेंट करा उत्तर। तर प्रश्न क्रमांक 15 उत्तर असेल विसर्ग संधी, म्हणून उत्तर येईल विसर्ग संधी, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण ओळखा, तर चारीपैकी कोणतं उत्तर असेल? तर एक एक, पर्याय क्रमांक 3 हे पररूप संधीचं उदाहरण असेल। प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी पूर्वरूप संधीचे उदाहरण ओळखा, तर पूर्वरूप संधीचे उदाहरण असेल पर्याय क्रमांक 3 आळीत, म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 18, गावस्कर हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर प्रश्न क्रमांक 18 उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 विसर्ग संधी, तर गावस्कर हा विसर्ग संधीचे उदाहरण असेल। प्रश्न क्रमांक 19, याव जीवन या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दाने केली जाते? तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 यावत जीवन। प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण सांगा। तर याचं उत्तर असेल जगदीश्वर, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी अनुनासिका संधीचे उदाहरण ओळखा। तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, अ फक्त 1, 3, 4 बरोबर, म्हणजे 1, 3 आणि 4 हे बरोबर असेल, म्हणजे भगवनात, षडमास आणि समार्क हे 3 अनुनासिका संधीचे उदाहरण असेल, तर सद्भावना हे अनुनासिका संधीचं उदाहरण नसेल। प्रश्न क्रमांक 22 पहा, इथं पण तुम्हाला योग्य प्रकारे जोड्या जोडवायच्या आहेत, तर तुम्हाला शब्द दिलेले आहेत आणि संधीचा प्रकार दिलेला आहे, तर योग्य जोड्या जुळून उत्तर सांगा। तर प्रश्न क्रमांक 22 उत्तर असेल पर्याय क्रमांक 4। तर समोरला समोरच जोडी जुळलेली आहे, पूर्वरूप संधीचं नदीत, पूर्वरूप संधीचं सांगेन, तृतीय व्यंजन संधीचं आझादी आणि प्रथम व्यंजन संधीचं तर पर्याय क्रमांक 4 असेल। तर हे समोरला समोरच जोड्या जुळलेल्या आहेत, पण परीक्षेमध्ये तुम्ही असं जोडू नका। प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी विसर्ग र संधीचं उदाहरण ओळखा। तर स्क्रीनवरती तुम्हाला 2 पर्याय दिसत आहेत, अजून पर्याय दिसतील, तर पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, तर याचं उत्तर कॉमेंट करा। तर प्रश्न क्रमांक 23 उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, पुरस्कार हे त्याचं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 24, कल्लोळ या जोड शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दाने केली जाते? तर प्रश्न क्रमांक 24 उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, कत्तलोळ हे त्याचं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 25, समालोचन या जोड शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दाने केली जाते? तर प्रश्न क्रमांक 25 उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, समालोचन। प्रश्न क्रमांक 26, उत प्लस छाद या पोट शब्दाचा जोड शब्द ओळखा। तर 26 नंबरचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, उच्छाद। प्रश्न क्रमांक 27, वाक्य डॅश किंवा डॅश ने बनलेले असते, तर वाक्य कशाने बनलेले असते? तर वाक्य हे पर्याय क्रमांक 2 म्हणजे शब्दाचे किंवा पदाचे यापासून बनलेले असते। प्रश्न क्रमांक 28, मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? तर मूळ शब्दाला व्याकरणात प्रकृती असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 29, वर पिता मुलाच्या लग्नात तोरात वावरत होता, अधोरेखित शब्दाची जात ओळखा।
जर अंडरलाईन केलेलं जे वर शब्द आहे त्या वर शब्द जे तुम्हाला जात ओळखायची आहे. तर तुम्हाला स्क्रीनवरती पर्याय दिसत आहेत, तर योग्य पर्याय तुम्ही कॉमेंट करा. तर याचं पर्याय उत्तर असेल विशेषण. तर अंडरलाईन केलेला शब्द काय असेल, तर ते विशेषण असेल. प्रश्न क्रमांक 30, बदल होणे याला व्याकरणात काय म्हणतात? तर बदल होणे याला व्याकरणात विकार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 31, जोड्या लावा. अजून तुम्हाला एक प्रश्न आलेला आहे, जोड्या लावा. तर तुम्हाला इथं अवयवाचे प्रकार आणि त्याचे उदाहरणं दिलेली आहेत, तर योग्य जोड्या तुम्ही जुळवा. तर प्रश्न क्रमांक 31 उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 32, तू त्या राजपुत्राला वर अंडरलाईन केलेला आहे वर या शब्दाला, तर या शब्दाची जात ओळखा. तर अंडरलाईन केलेल्या शब्दाची जात असेल क्रियापद. प्रश्न क्रमांक 33, सामान्य नामे व विशेषणे यांना आई, ई, की, गिरी, ता, त, पण, पणा, य, व यासारखे प्रत्यय लावून डॅश नामे तयार करता येतात. तर ते भाववाचक नामे तयार करता येतात. तर गुलामगिरी, असा गरिबी, वकिली, चांगुलपणा, पाटीलकी असे काही शब्द त्यापासून तयार करता येतात. तर प्रत्येक शब्दापासून असे भरपूर शब्द तयार करता येईल. तर मी ते सगळे शब्द सांगितले तर आपला व्हिडिओ खूप लांब जाईल, त्यामुळे मी शॉर्टकटमध्येच आपटवतो. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 34, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाम दिले जाते, त्याला काय म्हटले जाते? तर तुम्हाला स्क्रीनवरती पर्याय दिसत आहे, तर योग्य पर्यायाचं कॉमेंट करा. तर त्याला भाववाचक नाम म्हटले जाते, म्हणजे उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, भाववाचक नाम. प्रश्न क्रमांक 35, पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषणासारखा उपयोग केला जातो? विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. तर विश्वास हे काय असेल, भाववाचक नाम असेल, परंतु तो इथे विशेष नामासारखा उपयोग केलेला आहे. पण आणि विश्वास हा एका व्यक्तीचं नाव आहे, आणि तो काय झाला, परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला. आणि हा प्रश्न MPSCच्या क्लर्क 2017 विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 36, उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात? तर ते प्रत्यय असतील य आणि ता, म्हणजे उदारता आणि उदार्य हे त्याचे दोन उदाहरणे सांगता येतील. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 37, भाववाचक नामांना डॅश नामाचे सुद्धा म्हणतात, तर काय म्हटल्या जाते भाववाचक नामांना? तर त्याला धर्मवाचक नाम सुद्धा म्हटल्या जाते. प्रश्न क्रमांक 38, कोणत्या नामाला धर्मवाचक नाम असे म्हणतात? तर त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, सामान्य नाम आणि विशेष नाम. धर्मवाचक वेगळा आणि धर्मीवाचक वेगळा, त्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 39, कोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते? तर ते भाववाचक नाम. भाववाचक नामांना कोणत्याच प्रकारचे अस्तित्व नसते, ते आपली मनाची कल्पना असते. प्रश्न क्रमांक 40, नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर नामाचे मुख्य प्रकार 3 आहेत, विशेष नाम, भाववाचक नाम आणि नामाचे 3 प्रकार तुम्ही मला कॉमेंट करून कळवा की नामाचे 3 प्रकार कोणकोणते आहेत. प्रश्न क्रमांक 41, पदार्थाच्या गुणाबरोबर स्थिती किंवा क्रिया दाखवणाऱ्या नामांना कोणते नाम म्हणतात? तर त्यांना भाववाचक नाम म्हटल्या जाते, ज्याला दुसरं नाम काय, धर्मवाचक नाव. प्रश्न क्रमांक 42,
मी ऊ अ न हे प्रत्यय लावून कोणते नाम तयार होते? तर ते धातुसाधित नाम तयार होतात. हरिनापद झाडामुळे त्याची चितू झाली, चितू या नामाचा प्रकार ओळखा. तर ते अवयवसाधित नाम असेल. प्रश्न क्रमांक 44. तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो, कुंभकर्ण हे मुळात कोणते नाम आहे? तर कुंभकर्ण हे मुळात विशेष नाम आहे. मग याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, विशेष नाम. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 45. आनंद परीक्षेत उत्तीर्ण झाला, आनंद हे मुळात कोणते नाव आहे? तर आनंद हे भाववाचक नाम आहे, परंतु इथे याचा त्याचा विशेष नामासारखा उपयोग केलेला आहे. प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर दिलेल्या पर्यायामधून भाववाचक नाम काय असेल? गरिबी. गरिबी हे काय असेल? भाववाचक नाम. आणि गरीब हे काय असेल? विशेषण असेल. माझ्या आईने 16 सोमवार केले, सोमवार हे मुळात कोणते नाम आहे? तर सोमवार हे मुळात विशेष नाम आहे. प्रश्न क्रमांक 48. कोणते नाम फक्त विशिष्ट व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूचे स्वतःचे नाव असते? तर ते विशेष नाम असते. सामान्य नामाचे किती प्रकार पडतात? तर सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. ते कोणकोणते आहेत तर तुम्ही ते कॉमेंट करून मला कळवा. आजचा शेवटचा प्रश्न, हास्य, चोरी, उडान या नामाचे प्रकार कोणते ते ओळखा. तर स्क्रीनवरती तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, त्यावरून तुम्ही उत्तर कळवा. तर याचं उत्तर असेल भाववाचक नाम. तर या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. तर या प्रश्नामध्ये काही प्रॉब्लेम असेल, काही उत्तरे चुकली असतील, काही उत्तरे समजले नसेल, तर तुम्ही मला खाली कॉमेंट करू शकता. मी त्या कॉमेंट प्रत्येक वाचत असतो आणि त्याला रिप्ले देण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. तसेच तसेच विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल, यातील प्रश्न उत्तर आवडले असेल, तर व्हिडिओला लगेच सर्व मित्रांनी लाईक करा आणि या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या सगळ्या ग्रुपवरती नक्की शेअर करा. तुमच्याकडे जितकेही स्पर्धा परीक्षेचे ग्रुप असतील, स्टडी ग्रुप असतील, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल, तर त्यामध्ये मराठी व्याकरण हा 100% विचारला जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना, तुमच्याकडे असलेल्या सगळ्या स्टडी ग्रुपवरती या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. त्यामुळे इतर विद्यार्थी मित्रांनाही नक्कीच फायदा होईल. शक्यतो ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांना तुम्ही याची लिंक नक्कीच शेअर करा, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन नसते. तर आपण या यूट्यूब चॅनलद्वारे त्यांना थोडाफार परीक्षेसाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर यामध्ये तुम्हीसुद्धा सहकार्य करा, जेणेकरून त्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा नक्कीच मदत होईल. आणि या प्रकारची व्हिडिओ जर तुम्हाला रोज पाहिजे असेल, तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन मिळण्यासाठी याच्या बाजूला असलेल्या नोटिफिकेशन बेलला ऑन करायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि या व्हिडिओची, या प्रश्नाची जर PDF पाहिजे असेल, तर स्क्रीनवरती दिसत असलेल्या टेलिग्राम चॅनलला लगेच जॉईन व्हा. चला तर भेटूत विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.